घरपोटी करणारी टोळी डोळे येथून नाशिक मध्ये येऊन घरपोटी करून पुन्हा धुळ्यात निघून जात असे. यानंतर गुन्हे शोध पथकाने कंबर कसून चौकशी सुरू केली असता यावेळी पेट रोड येथील संशयित सोन्या मराठे हा मूळ धुळ्याचा रहिवासी आहे. तो नाशिक मध्ये रिक्षा चालवत असून हा विविध परिसरामध्ये रेकी करून बंद घरांची माहिती गोळा करायचा आणि नंतर धुळे येथील संशयित सौद अहमद मोहम्मद सलीम अन्सारी यांना बोलवून घरपोटी करीत असे. या दोघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे साथीदार पप्पू बम शहा मामू शाह समीर शाह मारी शेख वसीम शेख यांची नावे स्पष्ट केली आहे. अंबड गुन्हे शोध पथकांचे खतेले यांनी सहकार्यांनी धुळे येथे जाऊन सापळा रचत सर्वांनाच अटक केली आहे. चौकशीत त्यांनी नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरपोटी केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 20,69,000 रुपये किमतीचे सोने चांदी कार 2 टीव्ही मोबाईल फोन इतर वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी गुन्हे शोध पथकाचे वसंत खतेले पवन परदेशी किरण गायकवाड सचिन करंजे दीपक शिंदे समाधान शिंदे प्रवीण राठोड अनिल डरंगे राकेश राऊत संदीप भुरे सागर जाधव जनार्दन डाकणे घनश्याम भोई अनिल गाडवे यांनी केली. अधिक तपास पोलीस वसंत कतेले आणि अनिल डरंगे करीत आहे. घर बंद असतील अगोदर माहिती घ्यायची, नंतर येथील जो स्थानिक आरोपी आहे हा आरोपी धुळ्याच्या इतर 6 आरोपींना बोलवायचा आणि रात्री घरफोडी करायचे आणि मुद्देमाल चोरून घेऊन त्याची विल्हेवाट लावायची. आता साधारणतः हे 2022 म्हणजे डिसेंबर पासून तर आजपर्यंतचे गुन्हे जे घरफोडी केले आहेत त्यांची कबुली त्यांनी दिलेली आहे. 6 महिनेपासून ही गँग ऑपरेट करत होती. यांचा मुद्देमाल हा धुळ्यामध्ये विकलेला आहे, काही मुद्देमाल नाशिकमध्ये सुद्धा विकले असल्याची आम्हाला गोपनीय माहिती आहे. त्याच्यावरून आम्ही पुढील तपास करत आहोत. जे रेकॉर्ड आहे पूर्व रेकॉर्ड या आरोपींवरती ते आम्ही तपासत आहोत. जर पूर्व रेकॉर्ड असेल तर पुढील पण कारवाई आम्ही करू. जागर जनसंघसाठी शुभम बोडके नाशिक.